आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोला आणखी एक यश. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार वादावादी. सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाची योजना. हिवाळी अधिवेशनादरम्यान विद्यार्थ्यांना संविधानाचा धडा. 5 राज्यातील निवडणूक निकाल भाजपला बळकटी देणारा. समिती शिवसेना कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे. सरकारला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. भाजपचे पदाधिकारी पृथ्वी सिंह यांच्यावर हल्ला. ग्राहक आयोगासाठी इमारत उपलब्ध करण्याची मागणी. हलगाव मराठी शाळेला 40 बेंचचे वितरण. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी दे टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. यह दिवाली अमर कौन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी. थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सतत नवनवी यशाची शिखर सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं एक नवं मोठं यश मिळवलं आहे. इस्रोने अलीकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला. दरम्यान चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोला आणखी एक यश मिळालंय. इस्रोने काही वेळापूर्वी माहिती दिली आहे की चांद्रयान 3 प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे. चांद्र मोहिमेतल्या या मोठ्या टप्प्याची माहिती देताना इस्रोनं म्हटलं आहे की आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे. चांद्रयान मोहीम पूर्ण करून चांद्रयान 3 प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे. हे केवळ चांद्रयान मोहिमेसाठीचं मर्यादित यश नव्हे तर कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता सिद्ध करणारी कामगिरी आहे. त्यामुळे इस्रोला आता अंतराळात किंवा चंद्रावर अंतराळवीरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणं शक्य होईल अशी माहिती देण्यात आली आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार वादावादी. राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी राजधानी बेंगलोर शहराच्या विकासासंदर्भात ब्रँड बेंगलोर प्रकल्पाची योजना आखली आहे. या योजनेसंदर्भात विधानसभेत सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. प्रश्नोत्तराच्या काळात शांतीनगरचे आमदार हरीश यांनी मांडलेल्या प्रश्नाला मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी उत्तर दिले. यावेळी पक्षनेते आर अशोक यांनी ब्रँड बेंगलोर योजना कागदावर राहिली आहे,
या योजनेची कोणतीच कामे झालेली नाहीत, या योजनेसाठी अनुदान मिळालेले नाही असा दावा केला. यावेळी मंत्री रामलिंग रेड्डी आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मागील सरकारने बेंगलोर शहरावर कोट्यवधींचे देणे बाकी ठेवले आहे असा आरोपही केला. यावेळी विरोधी पक्षातील भाजप आमदारांनी एकच गदारोळ सुरू केला. यावेळी काँग्रेस आमदार राय रेड्डी यांनी प्रश्नोत्तर काळाचे कामकाज योग्य पद्धतीने होत नसल्याची नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाची योजना. शासनाने राज्यातील महत्वाच्या प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याची योजना आखली आहे. PPP पद्धतीनुसार हाती घेण्यात येणाऱ्या योजनांद्वारे पर्यटन स्थळांचा विकास करताना सौंदत्ती रेणुका मंदिर परिसरातही विकासाची कामे त्याचबरोबर केबल कार प्रकल्प राबवण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यटन विकास मंत्री HK पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली. आज मंगळवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात मुडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना HK पाटील म्हणाले की सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानाला वर्षभरात तब्बल 20 लाख भाविक भेट देत असतात. याकडे लक्ष दिल्यास रेणुका डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्याची मोठी संधी आहे अशी माहिती HK पाटील यांनी सभागृहाला दिली. हिवाळी अधिवेशन दरम्यान विद्यार्थ्यांना संविधानाचा धडा. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधेचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे निरीक्षण करण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांचे प्रथमच विशेष आदरातिथ्य करण्यात आले. सुवर्ण विधानसौधेच्या उत्तर गेट जवळील सभागृहात गटागटाने कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या मुलांना संविधान आणि लोकशाहीची जाणीव करून दिली जात आहे. याशिवाय राज्यातील कला संस्कृती आणि पर्यटनावरील लघुपट दाखवण्यात येत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुवर्ण विधानसौधेच्या सभागृहात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर घटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मोठ्या परिश्रमाने मुलांसाठी उत्तम यंत्रणा तयार करून पहिला दिवस यशस्वी केला. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती हा कार्यक्रम राबवत आहे. अधिवेशन संपेपर्यंत सदर उपक्रम दररोज सुरू राहणार आहे. 5 राज्यातील निवडणूक निकाल भाजपला बळकटी देणारा. 5 राज्यातील निवडणूक निकालांमध्ये भाजपला अत्यंत सकारात्मक कौल मिळाला आहे. 3 राज्यात सत्ता स्थापनेची संधी जनतेने दिली आहे, त्यामुळे कर्नाटकात देखील भाजपला बळकटी मिळेल असा विश्वास राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी व्यक्त केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावात आलेल्या त्यांनी भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. तसेच महानगर भाजपाच्या सदाशिवनगर येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच भाजपच्या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सामान्य जनतेचे प्रश्न सोडून विकासात्मक वाटचाल करण्याचे सामर्थ्य भाजपमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये देशाच्या विकासाचा मार्ग दाखवला आहे. तसेच राज्यामध्ये देखील भाजपने विकासात्मक कार्य केले आहे. या पुढील काळात देखील सामान्य जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. समिती शिवसेना कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे. महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. सोमवारी सीमा प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या बेळगावातील मराठी भाषकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी शिवसेना कोल्हापूर संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह शेकडो बेळगावातील मराठी भाषिकांनी आंदोलन करत शिणोळी येथे रास्ता रोको केला होता. बेळगावात कर्नाटक विधिमंडळाच्या विधानसभेच्या अधिवेशनाविरोधात महामेळाव्याला बेळगावात परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने शिणोळी जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आंदोलन केले होते, त्यावर आता चंदगड पोलिसांनी कारवाई केली आहे. सरकारला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. केवळ विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी भाजपला 6 महिने लागले असल्यामुळे त्यांना आमच्या सरकारला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी त्यांचे सोमवारी बेळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गॅरंटी योजनांची घोषणा केल्यानंतरच तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकले, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील गॅरंटी योजनांचे आश्वासन दिल्यामुळे ते त्या ठिकाणी जिंकले आहेत असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गॅरंटी योजनांचे समर्थन केले.
भाजपचे पदाधिकारी पृथ्वी सिंह यांच्यावर हल्ला. कर्नाटक राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात होत असताना सोमवारी सायंकाळी भाजपच्या पृथ्वी सिंह यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचा प्रकार घडला. पृथ्वी सिंह हे राज्य अनुसूचित जाती संघटनेचे पदाधिकारी आहेत. तसेच ग्रामीण भागात भाजप संघटनेसाठी सक्रिय आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावरील हल्ल्यामुळे भाजप वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हल्ल्याच्या या प्रकारानंतर त्यांना उपचारासाठी तेथील डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मान्यवर नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. ग्राहक आयोगासाठी इमारत उपलब्ध करण्याची मागणी. कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे कायमस्वरूपी फिरते खंडपीठ आणि कायमस्वरूपी अतिरिक्त ग्राहक आयोगासाठी बेळगावात इमारत उपलब्ध करावी अशी मागणी करत अहिंद वकील संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. अहिंद वकील संघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ग्राहक आयोगासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी, स्वतंत्र न्यायालय कक्ष, कर्मचारी वर्ग व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. यावेळी ॲडव्होकेट निंगाप्पा मस्ती, चेतन हेगडे, विनोद पाटील, KK यादगुडे, SB पवडेपन्नावर, VS पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. हलगाव मराठी शाळेला 40 बेंचचे वितरण. येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या 140व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीओळी यांनी उपस्थिती दर्शवून शाळेला 40 बेंचचे वितरण केले. मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणताना शिक्षण क्षेत्राला महत्व दिले आहे असे सांगून हट्टीओळी यांनी सरकारी मराठी शाळेला 40 बेंचचे वितरण केले. यावेळी YM सामजी, गणपती मारीहाळकर, सागर कामणाचे, कल्लाप्पा हनुमंताचे, सचिन सामजी, चंद्रकांत कानोजी, KK संताजी, महावीर पाटील, रूपा सुतार आदी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब. इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए ₹1000 की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज हुंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज हुंडा डियो स्कूटर, तीसरा प्राइस 50 इंच LED TV और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेलगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेलगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खड़े बाजार बेलगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खड़े बाजार बेलगावी.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. PSI पदाच्या 545 जागांसाठी 23 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 23 जानेवारी रोजी होणार आहे अशी माहिती गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिली. ते सोमवारी विधानसभेत आमदार बसनगोडा पाटील यत्नाळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. ते पुढे म्हणाले, PSIच्या 545 जागांसाठी 3 ऑक्टोबर 2021 रोजी सरकारने अधिसूचना जारी केली होती. लेखी परीक्षेत ब्ल्यूटूथ आणि OMR सापडले असल्यामुळे ही परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. आता एकूण 600 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. 23 जानेवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. या उत्तराला विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला. परीक्षा महिनाभर लांबणीवर टाकण्याची मागणी केली. त्यानुसार लेखी परीक्षा महिनाभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नवहिंद सोसायटीच्या प्रगतीत सेवक वर्गाचे महत्वपूर्ण योगदान. नवहिंद सोसायटीने सहकार क्षेत्रात गेल्या 30 वर्षात उल्लेखनीय कामगिरी करून जनमानसात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. या प्रगतीत सेवक वर्गाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रकाश अष्टेकर यांनी केले. नवहिंद सोसायटीने आयोजित केलेल्या स्टाफ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शाखांचा गौरव करण्यात आला. यामध्ये हलकर्णी या शाखेने प्रथम क्रमांक, सदाशिवनगर शाखेला द्वितीय क्रमांक आणि हेरे शाखेला तृतीय क्रमांक, ढोलगरवाडी शाखा व अडगूर शाखेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या शाखांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दररोज 4 संघटनांना आंदोलनाची मुभा. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरवर्षी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यांसाठी अनेक संघटना मोठ्या संख्येने सुवर्णसौध आवारात आंदोलने करतात. अधिवेशनातील कामकाजावर परिणाम होत असून उत्तर कर्नाटकातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यास वेळ अपुरा पडतो. यासाठी अधिवेशन काळात होणाऱ्या आंदोलनांची संख्या कमी केली आहे. दररोज केवळ 4 संघटनांना या ठिकाणी आंदोलनाची मुभा दिली आहे. मागील हिवाळी अधिवेशनात विविध संघटनेद्वारे 100 आंदोलने झाली होती. यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखालील समितीने अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्यास परवानगी अर्जांची संख्या अर्ध्यावर आणली आहे. यंदा आंदोलनासाठी 80 अर्ज आले होते. यात 38 संघटनांना धरणे आंदोलनाची परवानगी दिली आहे. मणेकर्णीसाठी कार्यालयांना पार्किंग बंधनकारक. उत्सगाव येथील मळेकर्णी देवी यात्रा मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाविकांची गर्दी होत आहे. मळेकर्णी आमराईच्या आजूबाजूला ज्यांनी कार्यालये बांधली आहेत त्यांनी स्वतःचे पार्किंग असेल तरच त्या ठिकाणी यात्रा करण्यास द्यावी, अन्यथा सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल असा ठराव सोमवारी उत्सगाव येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला. तब्बल 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्सगावची ग्रामसभा आंबेडकर भवन येथे घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे होत्या. ग्रामविकास अधिकारी शिवाजी मडिवाळ यांनी प्रास्ताविक करून ग्रामसभेचा उद्देश स्पष्ट केला. निवृत्त मुख्याध्यापक MP कनगुटकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार संपन्न. येळे बैल येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक MP कनगुटकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर श्री गणेश व सरस्वती फोटो पूजन, राजाराम येल्लुळकर, गायत्री सुतार व CRP श्रीमती SP रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन मनोहर बेळगावकर, महेश पाटील, परशुराम पाटील, वैजू पाटील आणि प्रकाश बेळगुणकर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापकांचा गुणगौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार विजेते YP नाईक, शिक्षक सोसायटीचे प्रमुख शेखर करंबळकर, BRCचे समन्वयक MS मेदार, अरुण कांबळे, गुरुनाथ पाटील, MY पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. संगोळी रायण्णा सोसायटीच्या दाव्यांची सोय बेळगावात करण्याची मागणी. क्रांतीवीर संगोळी रायण्णा सोसायटीकडून फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे दावे दाखल करावेत असे आवाहन विशेष अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी बंगळूरमधील त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. दावे दाखल करून घेण्याची व्यवस्था बंगळूरबरोबरच बेळगावातही करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांनी प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संगोळी रायण्णा सोसायटीत 15,000 अधिक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. यापैकी 90% ठेवीदार वयोवृद्ध आहेत. त्यांना या वयात बंगळूरला ये जा करणे त्रासदायक आहे. तसेच बंगळूरला जाण्यासाठी किमान 5,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दावा दाखल करण्याची सोय बेळगावातही करावी अशी त्यांची मागणी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाकारली.
हिवाळी अधिवेशन काळात सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. आयटक व अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विधिमंडळ अधिवेशन काळात आंदोलन करण्याची जय्यत तयारी केली होती. आंदोलनासाठी तारीख व वेळ देण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. सुरुवातीला 8 डिसेंबर रोजी आंदोलनाला परवानगी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या दिवशी परवानगी नाकारण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करीत असल्याचे ॲडव्होकेट सातेरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता पक्षश्रेष्ठींविरुद्धच शड्डू ठोकला. भाजपचा विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षपदाची निवडीनंतर नाराज झालेले भाजपचे वरिष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता पक्षश्रेष्ठींविरुद्धच शड्डू ठोकला आहे. मी कोणाला घाबरत नाही, सलाम करत नाही, गरज भासल्यास आमदारकीचा राजीनामा देईल. माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ते सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उत्तर कर्नाटकातील जनतेच्या समस्यांवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. फॉरेक्समध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोटीचा गंडा. ताराबाई पार्क कोल्हापूर येथे फॉरेक्स वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांची 1.10 कोटी रुपयांची फसवणूक केली. याबाबत संजय सॅलो कास्टो वय 57 राहणार हल्याळ जिल्हा कारवार कर्नाटक यांनी रविवारी रात्री शाहपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरेक्स वेल्थ सोल्युशन कंपनीसह 6 संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फॉरेक्स वेल्थ सोल्युशन या कंपनीचे संचालक स्वप्नील माताडे, सोनिया हत्ते, दीपक गजाकोश, प्रसाद सोनके आणि गंगाराम दंडी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कांदा व्यापाऱ्याचे 18 लाख साताऱ्याजवळ लांबवले. बेळगावहून पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा शेतकऱ्याची तब्बल 18 लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवली. ही धक्कादायक घटना 3 डिसेंबर रोजी पहाटे 3:15 वाढे फाटा येथे घडली. सतीश शंकर ढवळे वय 35 हे शेतकरी असून कांदा विक्रीसाठी ते टेम्पो घेऊन बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती. त्यांच्यासोबत अन्य 10 जण होते. हे सर्वजण टेम्पोमधून लोणंद मार्गे शिरूरला निघाले होते. यावेळी वाढे फाट्यावर आल्यानंतर सर्वजण रात्री चहा पिण्यासाठी खाली उतरले. याचवेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये ठेवलेल्या बॅगेतील 18,92,500 रुपयांची रोकड तसेच मोबाईल पाकिट कागदपत्रे हातोहात लांबवली. अथलेटिक्स स्पर्धेत अनिकेत पाटीलला कांस्य पदक. होनगा येथील फिनिक्स पब्लिक रेसिडेन्सी शाळेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या 25व्या संस्थापन दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत सेंट झेवियर शाळेच्या अनिकेत चंद्रकांत पाटील यांनी कांस्य पदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात 3rd क्रमांकासह कांस्य पदक पटकावले आहे. तसेच मुलींच्या गटात 50 मीटर धावण्याच्या शर्यतीत आराध्या पाटीलने रौप्य पदक पटकावले आहे. वरील खेळाडूंना प्रशिक्षक मानस नायक, रविशंकर मालशेट, क्रीडा शिक्षक जुलेट फर्नांडिस, चेस्टर रोझारियो, दीपा सत्यगिरी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य सिरियल ब्रिगॅज शिक्षक व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. रोहन कुपेकर चषक ओल्ड फाटाजने पटकावला. हिंडलगा येथे रोहन डिफेंडर फुटबॉल क्लब आयोजित रोहन कुपेकर स्मृती चषक 7A साइड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओल्ड फाटाज संघाने किंग ब्रदर्स मनोर संघाचा टाय ब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव करून रोहन कुपेकर चषक पटकावला. उत्कृष्ट खेळाडू प्रद्युम बोकडे, उत्कृष्ट गोलरक्षक अगरवाडेकर यांना गौरवण्यात आले. हिंडलगा येथे बॉक्साईट रोड शेजारी आयोजित करण्यात आलेल्या रोहन कुपेकर चषक 7A साइड फुटबॉल स्पर्धेत जवळपास 32 संघांनी भाग घेतला. स्पर्धेचा अंतिम सामना ओल्ड फाटाज व किंग्स ब्रदर्स मनोज यांच्यात झाला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टाय ब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये ओल्ड फाटाज संघाने 2-1 अशा गोल फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. ओल्ड फाटाज तर्फे प्रद्युम्न बोकडे व नितीन यांनी गोल केले तर किंग्स ब्रदर्स तर्फे हिदायत उल्ला यांनी गोल केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे चंद्रकांत कडोलकर, चेतना अगसगेकर, दयानंद भोगन,
सतीश गणाचारी, रामचंद्र कुद्रेमाणिकर, विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, देविदास जगताप, रोहन कुपेकर कुटुंबियातर्फे विजेत्या ओल्ड फाटाज व उपविजेत्या किंग्स ब्रदर संघाला आकर्षक चषक, रोख रक्कम व पदके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रद्युम्न बोकडे, उत्कृष्ट डिफेंडर चंदगडकर अजलान, उत्कृष्ट गोलरक्षक सतीश अगरवाडेकर, उत्कृष्ट संघ रेग बारबोजा संघाला चषक देऊन गौरवण्यात आले. बेळगाव येथील हॉकी स्पर्धेत क्रिएटिव्हला उपविजेतेपद. येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या हॉकी संघाने 14 वर्षांखालील स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. ऑल इंडिया रेणुका हॉकी टूर्नामेंट फिनिक्स पब्लिक स्कूल बेळगाव यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रेवती चव्हाण हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. या संघामध्ये साक्षी निर्वाणी, अनुजा पाटील, साक्षी जाधव, सौम्या कल्याणी, दक्षता निकम, रेवती चव्हाण, तनिष्का कुंभार, सिद्धी मूर्ती, ऋतिकार चितारी, श्रीनिधी आरबोळे, सानवी पवार, प्रज्ञा आरबोळे, श्रेया पवार, मृणाल खोत, सायली जाधव, जान्हवी गळतगे, वर्धा पोटे, श्रावणी तोडकर यांचा समावेश होता. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष डॉ चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री आणि मुख्याध्यापक दिनकर रायकर यांचे प्रोत्साहन लाभले. नूलच्या हॉकी संघाला विजेतेपद. नूल येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 14 वर्षांखालील हॉकीच्या मुली संघाने बेळगाव येथील फिनिक्स रेसिडेन्सी हायस्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त होणगा येथे झालेल्या आंतरराज्य ऑल इंडिया रेणुका रोलिंग ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलचा पेनल्टी शूटआउटवर 4-3 पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. विजयी संघात सई चव्हाण, साक्षी धुळाज, श्रावणी शिंदे, कीर्ती खडके, सृष्टी धनगर, अमूल्या प्रसन्नवर, प्रणिता गिरनाईक, लक्ष्मी जाधव, स्वाती कांबळे, ऋतुजा आरबोळे, रांजल निकम, प्रिया पाटील, समीक्षा चौगुले, स्फूर्ती चौगुले, देवयानी हिरेमठ, प्रियांका कोळी यांचा समावेश आहे. दरम्यान 17 वर्षांखालील संघात प्रदर्शनीय सामन्यात बेळगाव जिल्हा हॉकी संघाचा 1-0 पराभव केला. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक आर ए चौगुले, एम पी मांगले, अनिकेत मोरे, ए ड्युटी यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष कल्लापन्ना नडकदल्ली, सचिव नाना पमाळगी, विनोद नाईकवाडी, एस आर काळे, ए आर हिरेमठ, एस टी जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.